आज सकाळी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तरी उदगीर शहरामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे, तरी विनाकारण कोणीही बाहेर फिरणार नाही, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। संचारबंदी लागू झालेली आहे, विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरणार नाही। बघा, सकाळपासून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी फिरत आहेत, पण सगळ्यांच्या हातात फाईल, मेडिकलची फाईल, दवाखान्याची चिठ्ठी, हेच साहित्य दिसत आहे। लॉकडाऊनमध्ये मेडिकलची चिठ्ठी ही परफेक्ट बाहेर पडण्यासाठी झाल्याचं चित्र दिसून आलं। कालपासून आम्ही पाहिलं की प्रत्येकाच्या हातात मेडिकलची चिठ्ठी दिसून आलेली आहे। खरं काय खोटं काय, पण बाहेर पडण्यासाठी मेडिकलची चिठ्ठी हे फिक्स झालेली आहे। आजकाल प्रत्येकाच्या हातात, प्रत्येकाच्या ह्याच्यात फाईलमध्ये मेडिकलची चिठ्ठी, इकडून तिकडून आले की मेडिकलची चिठ्ठी, हे एक निमित्त झालेलं आहे फार मोठं। प्रशासन कितीही कडक केलं तरी लोकांनी सहकार्य करायला पाहिजे, लोकांनी साथ दिलं पाहिजे। मध्यंतरी काळ होता, त्यावेळी कोणीही मेडिकलची चिठ्ठी, मेडिकलची फाईल घेऊन बाहेर पडलं नाही, पण अचानक लॉकडाऊन झाल्यानंतर मेडिकलची चिठ्ठी प्रत्येका। मग उपजिल्हाधिकारी असतील प्रवीणजी मेघशेट्टी साहेब, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भरत राठोड, पोलीस निरीक्षक वसंतरावजी चव्हाण साहेब स्वतः हे बाहेर रस्त्यावर पडलेले आहेत, आणि यांनासुद्धा दिसून आलेलं आहे की प्रत्येकाच्या हातात मेडिकलची चिठ्ठी दिसली। जेव्हा जेव्हा यांनी धरली, विचारणा केली, त्यावेळेस मेडिकल चिठ्ठीशिवाय काहीही पर्याय दिसला नाही। हॉस्पिटल आम्ही बुलेट लाया नाही।
Thank you.